द न्यूज लाइन अचूक वेधक। एकनाथ शिंदे यांचं जे बंड होतं, सुरुवातीला जरी ते सांगत असतील की उद्धवसाहेब भेटत नाहीत किंवा आम्हाला फंड मिळत नाही, तर हे खूप बालिशपणाची कारणं होती। आणि नंतर आपण त्याच्यामध्ये पाहिलं की कुणाचं तरी समायोजन, कुणाचं तरी प्रमोशन आणि कुणाची तरी बढती यासाठीच हे बंड झालं होतं का काय, हे आजच्या ह्या संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तारावरनं दिसून येतंय। गेल्या जवळजवळ 2 महिन्याच्या कालामध्ये फक्त 2 मंत्री राज्य सरकारचा कारभार पाहत होते, परंतु त्या ठिकाणी काही पुनर्वसनाच्या बाबतीमध्ये मग विखे पाटील असतील, त्यानंतर विजयकुमार गावित असतील, तानाजी सावंत केसरकर यांचं कुठंतरी प्रमोशन व्हावं, शंभूराज देसाई अब्दुल सत्तार यांचं कुठंतरी प्रमोशन व्हावं, त्यांना बढती मिळावी, त्यानंतर ज्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे वादग्रस्त काही गोष्टी केल्यामुळं, उदाहरणार्थ संजय राठोड वगैरे असतील, तर ह्यांचं पुनर्वसन व्हावं ह्यामुळं, यासाठीच हा काही कट केलेला होता का काय असं एकंदरीत आजच्या विस्तारातून दिसतंय। एकंदरीत जरी त्यांनी सांगितलं असेल की 1-2 मंत्र्यांवरती सुद्धा राज्यकारभार चालतो, परंतु एकदम कार्यबाहुल्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी आजारी पडली आणि मग नंतर त्यांना साक्षात्कार झाला की खरोखर मंत्रिमंडळाची गरज एक मोठं राज्य चालवण्यासाठी लागते, आणि त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार केला। परंतु आजचं मंत्रिमंडळाचा विस्तार, मला असं वाटतं की 15 ऑगस्टला केवळ झेंडावंदन करण्यासाठी जिल्ह्यांना पालकमंत्री असावा म्हणून केलाय की काय, असंच एकंदरीत विस्ताराच्या चित्रावरून दिसतंय। द न्यूज लाइन अचूक वेधक।